महाराष्ट्राचे आराध्य दैवत तथा हिंदू स्वराज्य संस्थेचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या गटातील सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आदींनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. दरम्यान यावेळी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. दरम्यान यावेळी आमदार सुभाष देशमुख यांच्यासह भाजपचे नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. जवळपास 400 वर्ष उलटून गेलेले आहे. महाराजांचं जे केलेलं कर्तृत्व आहे, महाराजांनी देशासाठी समाजासाठी केलेलं जे काम आहे, खरोखरच प्रेरणादायी असल्यामुळे 400 वर्षानंतर सुद्धा आम्हाला त्यांचं दर्शन घ्यावं असं वाटतं. त्यांचं नाव जरी घेतलं तरी अंगावरती शहारे येतात असं एक नेतृत्व कर्तृत्ववान होतं. आणि म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जयंतीच्या निमित्तानं जरी आज आपण असू तरी रोज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण केल्याशिवाय खऱ्या अर्थानं एक प्रेरणा उत्साह मिळत नाही. आणि राज्य सरकारने जे आजच्या शिवजयंतीला जे निर्बंध घातलेले खरोखरच अत्यंत खेद वाटतो आहे. अनेक कार्यक्रम होतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सर्व निर्बंध घालून आमचा सर्व शिवप्रेमी लोकांवरती अन्याय केल्यासारखा वाटतं. मला असं वाटतं की राज्य सरकारने जरा विचार केला पाहिजे. शिवप्रेमी लोकांची ज्या भावना आहेत त्या भावना दुखवण्याचा प्रयत्न या राज्य सरकारने केलेला आहे. दरवर्षी तर हजारो लोक येतात. म्हणजे शिवप्रेमी लोकाला एकत्र येऊ द्यायचं. शिवप्रेम जे आहे, महाराजांचं जे प्रेम आहे, ते सुद्धा लोकांनी व्यक्त करून ह्या भावना बहुतेक सरकारच्या असाव्या.